महारयात ॲग्रो इंडिया लिमिटेड या कंपनीनं कडकनाथ कोंबडीपालन व्यवसायामध्ये महाराष्ट्र आणि परराज्यातील हजारो शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. 4 महिने झाले तरीही शासनाकडून कोंबडी पालकांना मदत मिळालेली नाही, तसंच कंपनीवर कारवाई केलेली नाही. त्यामुळे शासनानं चौकशी करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची तात्काळ नेमणूक करावी आणि शेतकऱ्यांची गुंतवणूक परत देण्याबाबत ठोस उपाययोजना करावी अशी मागणी कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीनं केली आहे. मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना देण्यात आलं. महारायत ॲग्रो इंडिया कंपनीनं कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात प्रचंड फायद्याचं आमिष दाखवून हजारो शेतकऱ्यांना सभासद करून घेतलं. या व्यवसायामध्ये राज्यातील तसंच परराज्यातील हजारो शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. 15 सप्टेंबर रोजी सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून MPID कायद्याअंतर्गत चौकशी अधिकारी नेमण्याची शिफारस शासनाला करण्याचे आदेश दिले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भेटून सविस्तर चर्चा केली. त्यावेळी चौकशी अधिकारी नेमण्याचा कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समितीचा आग्रह योग्य असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावेळी दिलेल्या निवेदनात कोंबड्यांना रेशनवर खाद्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली होती. ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली, पण खाद्य मिळालं नाही आणि चौकशी अधिकारीही अद्याप नेमलेले नाहीत. त्यामुळे कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समिती आक्रमक झाली असून आज कोल्हापुरात महावीर गार्डनमध्ये बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. तसंच जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या तक्रारी नोंद करून घ्याव्यात, कोठडीत असलेल्या आरोपींची नार्को चाचणी करावी, हे प्रकरण एकत्रितपणे फास्ट्रॅक कोर्टात चालवावं, गुन्ह्याची व्याप्ती 100 कोटींपेक्षा जास्त असल्यामुळे हा तपास ईडीकडे सोपवण्यात यावा, या प्रकरणातील मास्टर माइंडसह कंपनीच्या मोकाट फिरणाऱ्या व्यक्तींवर तत्काळ पोलीस कारवाई व्हावी, महारयात ॲग्रो इंडिया कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेंडे आणि कोंबडी खाद्य अंड्यांमध्ये अपहार करणाऱ्यांना तत्काळ अटक करावी, या मागण्यांचा समावेश आहे.